मित्रांनो आय टी आयच्या दुसऱ्या मेरिट लिस्टसाठी मोबाईलमधून ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याची ए टू जेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी तुम्हाला सर्व प्रकारची ऑनलाईन काम आणि सर्व प्रकारचे भरती फॉर्म मोबाईलमधून कसे भरायचे ते शिकवत असतो तसेच आय टी आयचे ॲडमिशन सुरू होण्यापासून तर शेवटपर्यंत संपूर्ण ए टू जेड माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळतील मी अविनाश तिरमले काही टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर स्क्रीनवरती पाहू शकता या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे परंतु आधी माहीत करून घ्या की दुसऱ्या मेरिट लिस्टसाठी ऑप्शन फॉर्म कोण कोण भरू शकतो तर सर्वात आधी ज्यांचा नंबर आय टी आयच्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये लागला नसेल असे सर्वच विद्यार्थी आय टी आयच्या दुसऱ्या मेरिट लिस्टसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकता त्यानंतर आय टी आयच्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये जो ऑप्शन फॉर्म भरलेला होता त्या ऑप्शन फॉर्ममध्ये दोन नंबरच्या ट्रेड पासून जेवढेही पुढचे ट्रेड आहेत त्याच्यात जर एखाद्या मुलाचा नंबर लागला असेल आणि त्याला ॲडमिशन घ्यायचं नसेल तर तो या दुसऱ्या मेरिट लिस्टसाठी पात्र आहे आणि दुसऱ्या मेरिट लिस्टसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकतो आणि कोण ऑप्शन फॉर्म भरू शकत नाही असा विद्यार्थी की ज्या ज्याने पहिल्या मेरिट लिस्टसाठी जो ऑप्शन फॉर्म भरलेला होता आणि त्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये जे ट्रेड नमूद केलेले आहेत त्या ट्रेडमधून जो पहिल्या क्रमांकाचा ट्रेड आहे त्याला जर का एखादा विद्यार्थ्याचा नंबर लागलेला असेल आणि त्याला तो ट्रेड घ्यायचा नाही आहे तर अशा परिस्थितीत तो या दुसऱ्या मेरिट लिस्ट साठी ऑप्शन फॉर्म भरू शकत नाही त्याला त्या एक नंबरच्या ट्रेडला ॲडमिशन घ्यावं लागेल लक्षात ठेवा आणि जर का ॲडमिशन घेतलं नाही तर शेवटच्या समुपदेश फेरीसाठी तो विद्यार्थी पात्र असतो लक्षात ठेवा एकदा तुम्ही व्हिडिओ मागे घेऊन ही संपूर्ण माहिती एकदा ऐकून घ्या त्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे तर मोबाईलमधून ऑप्शन फॉर्म कसा भरायचा ते पाहूया यासाठी या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती मोबाईलमध्ये ओपन करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल आणि पासवर्ड असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तुम्हाला जर का तुमचा पासवर्ड माहिती नसेल तर तो कसा मिळवायचा त्याबद्दल तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला व्हिडिओ नक्की बनवून देऊ तर रजिस्ट्रेशन नंबर टाका पासवर्ड टाका कॅपचा कोड टाका आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करा काही जण म्हणतात कॅप्चा कोड म्हणजे काय तर येथे हा ब्लॅक कलरमध्ये जे अक्षर तुम्हाला दिसता आहेत अल्फाबेट तर हा कॅप्चा कोड असतो येथे कॅपिटल किंवा स्मॉल ज्याही लिपीमध्ये असतील तर ते सेम तुम्हाला रिटाईप करायचं असतं लक्षात ठेवा तर येथे आपण सक्सेसफुली लॉग इन झालो आहोत परत या तीन रेशांवरती क्लिक करून ॲडमिशन ॲक्टिव्हिटीवरती क्लिक करा आणि येथे सबमिट अँड चेंज ऑप्शन पिरेफरन्स याच्यावरती क्लिक करा परत येथे ओके बटनावर क्लिक करा ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात करण्याआधी अजून परत हे एक समजून घ्या की ऑप्शन फॉर्म तुम्हाला कधी भरावा लागत असतो पहिल्या मेरिट लिस्टसाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे आणि ते ट्रेड तुम्हाला येथे दिसतील तर बघा येते स्टेप सेकंडवरती तुम्ही क्लिक करा तर येथे पाहू शकता आय टी आयच्या पहिल्या मेरिट लिस्टसाठी तुम्ही जे ऑप्शन भरलेले होते ते तुम्हाला येथे दिसणार आहेत आणि ते कॅरी आउट केले जातात दुसऱ्या मेरिट लिस्टसाठी आणि जर का तुम्हाला या दुसऱ्या मिरिट लिस्टसाठी ऑप्शनमध्ये किंवा या ट्रेडमध्ये फेरबदल करायचा असेल किंवा काही बदल करायचा असेल तरच तुम्हाला ऑप्शन फॉर्म नवीन भरावा लागत असतो आणि याच्यात नवीन ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी पहिल्या वेळी आपण जेव्हा आय टी आयचा ऑप्शन फॉर्म भरला होता पहिल्या मिरिट लिस्टसाठी सेम तीच पद्धत असते तुम्हाला ट्रेड येथे ॲड करावे लागतात आणि ते ट्रेड तुम्हाला खालीवरती जर करायचे असतील तर ते तुम्हाला येथून करावे लागतात परंतु जर का तुम्हाला पहिल्या मेरिट लिस्टसाठी जो ऑप्शन फॉर्म भरलेला आहे तुम्ही त्याच्यात काही फेरबदल करायचा नसेल तर इथे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही आहे लक्षात ठेवा तुमचे हे ट्रेड पुढच्या दुसऱ्या मेरिट लिस्टसाठी ग्राह्य धरले जाते परंतु जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असेल तर सेम याच पद्धतीने येथे तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज निवडायचं आहे तुम्हाला गव्हर्मेंट प्रायव्हेट कोणती कॉलेज निवडायची येते निवडा तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर तुमचा तालुका निवडा त्यानंतर येथे इन्स्टिट्यूट निवडा सर्च या बटनावरती क्लिक करा आणि येथे तुम्हाला जो ट्रेड आवडत असेल त्याच्यावरती ॲड टू प्रेफरन्स लिस्ट याच्यावरती तुम्ही क्लिक करा त्यानंतर परत येथे वरती येऊन या दोन नंबरच्या पर्यायावरती क्लिक करा त्यानंतर येथे तुम्ही जेही ट्रेड ॲड केलेले असतील याच्यात ते सर्व ट्रेड तुम्हाला येथे दिसतील हे ट्रेड येथे दिसल्यानंतर तुम्हाला येथे जनरेट अँड सेव्ह पी डी एफ याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हाच तुमचा ऑप्शन फॉर्म सक्सेसफुली भरला जाणार आहे लक्षात ठेवा तर तुम्हाला समजलं असेल की आय टी आयच्या दुसऱ्या मिरिट ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरला जातो तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आय टी आयची दुसरी मेरिट लिस्ट लागेल तेव्हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा जे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय